नमस्कार, आपण पाहत आहात एटीव्ही इंडिया. एटीव्ही इंडिया मध्ये आपले स्वागत आहे. चला पाहुयाच्या ठळक घडामोडी. दिवाळी साजरी करूया प्रशासन दरबारी. दिग्रस तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने चला दुष्काळी दिवाळी करूया प्रशासन दरबारी. आज दिनांक 7 नोव्हेंबर बुधवारला माजी जिल्हा अध्यक्ष परिषद अध्यक्ष काँग्रेसचे युवा नेते राहुल माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दिग्रस तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा. नापिकीमुळे 25,000 रुपये हेक्टरी मदत व नाफेड चालू करण्यात यावे या मागणीसाठी शिवाजी चौक येथून मोर्चा काढण्यात आला व तहसील कार्यालयात सर्व शेतकरी बांधवांसोबत तहसीलमध्ये गायी बसवून दिवाळीचा फराळ करून दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मान्य अतुलभाऊ राऊत, दिग्रस तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकरभाऊ जाधव, रोहितजी देशमुख जिल्हा सरचिटणीस जिल्हा काँग्रेस कमिटी, मान्य वैभव जवादेव सरचिटणीस जिल्हा युवक काँग्रेस, विजूभाऊ घाटे, मान्य सलीमभाई पटेल, कैलाजी चव्हाण, राजाजी चव्हाण, राहुलभाऊ वानखडे, माजी नगरसेवक पवनभाऊ जाधव, अरबाजी धारवाला, अफजल खान, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष सोशल मीडिया, मान्य दिनेशजी सुकोडे, मान्य फैजल पटेल, फैयाज मल्लस, जावेद परसुवाले, मोहम्मद साबीर, रज्जाक भाई शेख ताबीश, वसीम शेख कलगाव, आयोजक मान्य नंदूभाऊ ठाकरे, अध्यक्ष विधानसभा दिग्रस युवक काँग्रेस आदी उपस्थित होते. अब्दुल रफिक सोबत धर्मराज गायकवाड, एटीव्ही इंडिया, यवतमाळ. येणार नाही हे तर माहीत आहे, पण कुठे ना कुठे आपल्याला थोडस तरी वाटेल या दुःखावर फुंकर आपण घातल्यासारखं होईल की चला आपण कुठेतरी जागण्याचा प्रयत्न या झोपलेल्या शासनाकडून आपण करत आहे किंवा कधी कदाचित एखादं झोपलेलं शासन उठेल आणि आपल्याला न्याय मिळेल. पण मित्र असं होतानी दिसत नाही. सातत्यानं आपण पाहिलं कर्जमाफीची खोटी आश्वासन.